क्रीडा शिक्षणाचे गुण अनेक प्रकारे आत्मसात होतात. ज्याप्रमाणे शिस्त, गट, कर्णधार, चिकाटी अशाप्रमाणे अनेक गण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतात. शिक्षण ही फक्त पुस्तकी ज्ञान घेण्यासाठी नसतं, शिक्षण व माणसाचं जीवन घडतं आणि क्रीडा शिक्षण हे अति महत्त्वाची गोष्ट आहे. क्रीडा शिक्षण हे सध्याच्या काळात अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. क्रीडा शिक्षण या गोष्टीची सुरुवात शाळेपासून होते. क्रीडा शिक्षणाचे विविध प्रकारचे गुण आत्मसात होतात. ज्याप्रमाणे शिस्त, गट, काम, कर्णधार, चिकाटी अशाप्रमाणे अनेक गण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतात, त्याचप्रमाणे शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान घेण्यासाठी नसतं, तर शिक्षणामुळे माणसाचं जीवन घडतं आणि क्रीडा शिक्षण त्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. त्याचमुळे एम्पाऊज इंटरनॅशनल स्कूल चिंचवड शिक्षण आणि टीमची चिकाटी वाढवण्याचा प्रयत्न करते आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षणात पुढे जावं या उद्देशानं एम्पाऊज स्पोर्ट इक्विपमेंट ड्राईव्ह कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता MIDC ब्लॉक सी चिंचवड येथे करण्यात आलं होतं. यावेळी मुख्याध्यापिका आरती हेमराज, निवेदिता मडकीकर याचबरोबर आशा पाचपांडे उपस्थित होत्या. यावेळी मुख्याध्यापिका आरती हेमराज म्हणाल्या की जुन्या क्रीडा साहित्याचा स्वीकार केला जाईल आणि क्रीडा साहित्य आणि स्पोर्ट वेअर सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच खेडेगावातील मुलांना देण्यात येणार आहे. आम्ही सर्वांच्या सहकार्याची वाट पाहत आहोत. क्रीडा शिक्षणात पुढे जाणं हाच आमचा या मागचा हेतू असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. चिंचवड मध्ये एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूल आहे, जी एक स्पोर्ट्स ड्राईव्ह सुरू करते इन कोलॅबोरेशन विथ लॉफ्टी ड्रीम्स म्हणून, जे फक्त रुरल स्पोर्ट्स मध्ये खूप काम करत आहेत अशा एका लॉफ्टी ड्रीम्स NGO बरोबर कोलॅबोरेशन करून एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूल एक स्पोर्ट्स ड्राईव्ह अरेंज केलेला आहे. ज्याच्यामध्ये ज्या मुलांना आपल्या घरातली स्पोर्ट्स इक्विपमेंट आहेत जी वापरून झालेली आहेत पण ती टाकताही येत नाही, फेकताही येत नाही आणि रद्दीमध्ये विकताही येत नाही, असे ज्या काही इक्विपमेंट्स आहेत त्या त्यांनी डोनेट कराव्या. आणि डोनेट केल्यानंतर DCMC एरियामधल्या ज्या कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, आज बऱ्याच शाळा अशा आहेत की ज्यांच्याकडे स्पोर्ट्स ग्राउंड नाही आहे, तर विचार असा आहे की जे ट्रॅफिक सिग्नल्स आहेत किंवा मॉल्स आहेत ज्या ठिकाणी लोक एक एंटरटेनमेंट म्हणून जात असतात किंवा जाणारी जे ट्रॅफिक सिग्नलला असतात ते कुठे ना कुठेतरी जातच असतात, त्यांचं सहज लक्ष जाऊन अशा जर त्यांना बॅगा दिसल्या मोठ्या मोठ्या एम्प्रॉस स्पोर्ट्स ड्राईव्हच्या, तर त्यांनी त्याच्यामध्ये जरूर फुल न फुलाची पाकळी, अगदी एखादा बॉल जरी टाकला तरी त्याचाही उपयोग मुलांना होईल. आणि हे असंच पुढे चालू राहायला पाहिजे. नुसतं फक्त बॅगच नाही ठेवणार तर आम्ही थँक्यू कार्ड्स पण ठेवणार आहोत. लोकांनी जर त्यांची नावं भरून दिली तर त्यांना आमच्यातर्फे थँक्यू कार्डसुद्धा जाणार आहे. त्यामुळे ही व्यक्ती जी काही डोनेट करेल त्याचं आम्हाला कुठे ना कुठेतरी नाव माहिती पडेल आणि अशा लोकांनी जे दिलेलं आहे त्यांना कुठेतरी एक्नॉलेज करावं, त्यांना थँक्यू म्हणावं म्हणून आमच्याकडून त्यांना थँक्यू कार्डसुद्धा दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या विविध खेळांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं असंही त्यांनी बोलताना पुढे नमूद केलं. प्रतिनिधी सूरज कांबळे, ब्युरो रिपोर्ट, जीव न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.